अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होऊ नये यासाठी वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी जामनेर येथील जळगाव रोडवरील शिवाजीनगरचे नामांतर करून छत्रपती शिवाजी महाराज नगर करण्यात यावे यासाठी जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भोसले यांना निवेदन दिले। जय शिवराय। आज जामनेर नगर परिषदेमध्ये माननीय मुख्याधिकारी साहेबांना मी एक निवेदन दिलेलं आहे। निवेदन अशा स्वरूपाचं आहे की अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने बऱ्याचशा शहरातील असो किंवा ग्रामीण भागातील असो काही भागांना नाव दिलं जातं आणि त्या नावांचा उल्लेख हा शिवाजी नगर, शिवाजी कॉलनी किंवा शिवाजी रोड अशा पद्धतीनं केला जातो। त्याच धर्तीवर आज जामनेर शहरामध्ये सुद्धा जळगाव रोड या परिसरामध्ये शिवाजी नगर हे कित्येक वर्षांपासून नाव सर्वांच्या तोंडात येत आहे, परंतु प्रशासकीय यंत्रणा असेल, शासकीय यंत्रणा असेल किंवा अन्य काही मंडळी असेल, या सर्वांना या नावामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे किंवा या दैवताचं नाव आपण जे घेतो ते एकेरी शब्दात घेतो का, या पद्धतीचा किंवा या पद्धतीचं जे नाव आपण सर्वजण वापरतोय त्याची खंत कुणालाही आजपर्यंत वाटत नाही आहे। म्हणून आज मी मुख्याधिकारी साहेबांना असं निवेदन दिलेलं आहे की जळगाव रोडवरील जो शिवाजीनगर हा एरिया आहे, त्या शिवाजीनगर एरियाला येणाऱ्या 19 फेब्रुवारी त्या दिवशी नामफलक लावून छत्रपती शिवाजी महाराज नगर असं करावं, जेणेकरून समाजामध्ये महापुरुषांबद्दल एक आदर जो आहे तो आदरभाव कायमचा निर्माण त्यांच्या मनामध्ये राहील आणि समाजामध्ये सुद्धा एक सकारात्मक संदेश हा या नावाच्या नूतनीकरणाच्या माध्यमातून जाऊ शकेल। जय शिवराय। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।